बेसगावातील तलावाच्या खोदकामात दुर्मिळ पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प आढळून आले. जिल्ह्यात पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प सापडल्याची ही पहिलीच वेळ आहे. तलावाच्या काठावर असलेल्या हेमाडपंथीय मंदिराच्या गाभाऱ्यात हे शिल्प ठेवण्यात आलंय. आठवड्याभरापूर्वी या तलावामध्ये यमदेवाचे शिल्प आढळून आले होते. पंचमुखी शिवलिंग सापडल्याने चंद्रपूरच्या इतिहासात आणखीन भर पडली. चंद्रपूर जिल्ह्यात येणाऱ्या तालुक्यातील भेजगाव येथील प्राचीन तलावाचे खोदकाम सुरू आहे. या तलावाच्या पातळीवर देखणे हेमाडपंथीय शिवमंदिर आहे. मागील काही दिवसांपासून या तलावाच्या खोलीकरणाचे काम सुरू आहे. आठवड्यापूर्वीच येथे यमदेवाचे शिल्प मिळाले होते. बुधवारला खोदकामादरम्यान हे दुर्मिळ समजले जाणारे पंचमुखी शिवलिंगाचे शिल्प सापडले आहे. हे शिल्प अतिशय देखणे आहे. टेराकोटाने बनविलेल्या या शिल्पावर लाल पॉलिश मारलेली आहे. हे शिल्प 5 इंचाचे आहे. असे छोटेखानी शिल्प पूजा अर्चेसाठी घरातील देवघरात ठेवले जाते. असे त्याचे उत्तरमुख हे जलतत्व, दक्षिणमुख हे तेजसतत्व आणि पूर्वमुख्य हे वायुतत्व म्हणून पूजले जाते. भगवान शिवाचे वरचे मुख हे आकाशतत्व म्हणून पूजले जाते, असे अभ्यासक अरुण झगडकर यांनी सांगितले. आढळलेले शिल्प पंचमुखी शिवलिंगाचे आहे. हे दुर्मिळ आहे. चंद्रपूर जिल्ह्यात प्रथमच असे शिल्प आढळले आहे, अशी माहिती ही यांनी यावेळी सांगितली. भेजगावच्या तलावामध्ये मातीकाम सुरू आहे. त्या ठिकाणी अनेक प्राचीन काळातील मूर्त्या उत्खननात मिळत आहेत आणि परवाला जे मूर्ती मिळाली ती अत्यंत दुर्मिळ शिल्प आहे. ते पंचमुखी शिवलिंगाचं शिल्प आहे आणि चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हे प्रथमता मिळालं आहे आणि अशा शिल्पाचं जतन व्हायला पाहिजे असे मला वाटते. बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि.